दिवस ही लघुफिल्म मी आत्ता पाहिलेली आहे. खरं तर हा स्त्रियांचाच प्रश्न नाही तर सगळ्या मनुष्यजातीचा हा प्रश्न आहे. निसर्गामधल्या पशुपक्ष्यांना याचं काहीही वाटत नाही, इतकीच सहज गोष्ट आहे. पण मानवाने मात्र याला एक वेगळं रूप दिलेलं आहे, लज्जेचं रूप दिलेलं आहे. आणि ही लज्जा म्हणजे स्त्रियांच्या पुढं फार मोठा एक धोंडा असतो, एक अडथळा असतो. त्यातून ती मानसिकदृष्ट्या खचते. तिला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी पुरुषवर्गाने सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे हे वास्तव मांडणारी ही लघुचित्रफित मला आज पाहायला मिळाली. युगंधर फिल्म प्रोडक्शनचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं. दिग्दर्शकांना अत्यंत उत्तम पद्धतीनं काही प्रतिकात्मक सहाय्यानं ही फिल्म शूट केलेली मला जाणवलेली आहे. उत्तम डबिंग आहे, संगीत उत्तम आहे आणि अनेकांचा कलाकारांचा अभिनयसुद्धा मला चांगला वाटला. कदाचित याच्याही पुढचा टप्पा चांगल्या तऱ्हेनं तो अधिक सकस आणि आशय घेऊन हे प्रोडक्शन पुढे येईल असं वाटतं. म्हणून या तिचे 5 दिवस या चित्रपटातील सर्व टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. युगंधर फिल्म प्रोडक्शन या सर्व टीमनं आणि खास करून प्रवीण आणि रिया या दोघांनी पुढाकार घेऊन ही जी फिल्म तयार केलेली आहे तिचे 5 दिवस. खरं तर तिचे 5 दिवस हा जो काही मुद्दा आहे तो एक वेगळा आणि महत्त्वाचा म्हणजे एका वेगळ्या विषयाला हात घालणारा असा एक विषय आहे. असे वेगवेगळे विषय जे माणसांच्या जगण्या मरण्याशी संबंधित असतात, त्यांच्या आरोग्याशी संबंधित असतात, परंतु उघडपणे समाजामध्ये बोलले जात नाहीत अशा एका गंभीर विषयावरती ही फिल्म निर्माण केली गेलेली आहे. ही फिल्म मोठ्या प्रमाणात लोकांनी पाहिला पाहिजे. या फिल्मच्या सगळ्या तांत्रिक बाबी ज्या आहेत, त्याचं दिग्दर्शन असेल, त्याची निर्मिती असेल, त्याचं एकूण कास्टिंग असेल किंवा त्याचं जे काही सगळं व्हिज्युअल जे आहेत सगळे, ते खूप सुंदर पद्धतीने घेतले गेलेले आहेत. एक वेगळ्या धाटणीची फिल्म, वेगळ्या आशियाची फिल्म, एक वेगळी भूमिका घेणारी फिल्म. आणि मी तर असं म्हणेन की माणसाच्या खास करून स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम करणारी आणि त्यातनं जे काही वेगवेगळे प्रश्न उपस्थित राहतात ते प्रश्न सोडवायला मदत करणारी अशी फिल्म आहे. फिल्म जरी 15 मिनिटाची असली तरी तिचा आशय 2 तासापासून किंवा 2 तासाहून अधिक जी फिल्म मोठ्या पडद्यावरती केली जाते त्यापेक्षा देखील घन आहे. मी प्रवीण आणि त्याच्या सर्व टीमचं स्वागत करतो, त्या सर्व टीमचं अभिनंदन करतो. त्यांनी अशाच उत्तम चांगल्या फिल्म तयार कराव्यात. निर्मिती फिल्म क्लब आणि आम्ही जे काही सर्व क्रिएटिव्ह डिजिटल स्टुडिओची टीम आहे ती आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पुन्हा एकदा सर्व टीमचं अभिनंदन आणि सर्वांचं आभार. नमस्कार, मी प्रवीण रंगराव पांढरे, युगंधर फिल्म प्रोडक्शन लेखक दिग्दर्शक. गेल्या 2 महिन्यापासून आम्ही एका शॉर्ट फिल्मवरती काम करतोय. माझ्या आत्तापर्यंतच्या 4 शॉर्ट फिल्म झाल्यात, त्याच्यानंतरचा हा एक विषय घेऊन आम्ही समोर येतोय. त्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे तिचे 5 दिवस. हा एक महिलांच्या जीवनशैलीतील एक संवेदनशील विषय असा आम्ही मांडू इच्छित आहे. आणि ही शॉर्ट फिल्म करत असताना अनेक आव्हानांना आम्हाला सामोरं जावं लागलं, कारण की आपण गावाकडे ज्यावेळेस फिल्म बनवतो त्यावेळेस आपल्याला त्यासाठी स्त्री पात्र मिळवणं खूप अवघड आहे. ही परंपरागत चालत आलेली गोष्ट आहे. आणि त्यातूनच पुढे जात असताना म्हणजे माझ्या शॉर्ट फिल्ममध्ये एकंदर याच्या आधी मी सर्व मित्रांना घेऊन शॉर्ट फिल्म करत होतो. आमच्या टीममध्ये कोण तसं महिला कॅन्डिडेट किंवा लेडीज कोण नाही आहेत. आणि पहिल्यांदाच मी लेडीज पात्र घेऊन शॉर्ट फिल्म करत असताना पहिल्यांदा खूप दबाव पण होता. त्याच्यानंतर मग माझ्या मित्राच्या रेफरन्समधून मला रियाचा कॉन्टॅक्ट मिळाला आणि त्याच्यानंतर आम्ही या फिल्मच्या प्रोसेसला सुरुवात केली. सुरुवात करत असताना एकंदर ही जी थीम आहे तिचे 5 दिवस ही आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण नेहमीच पाहत असतो, पण त्याच्यावरती जास्त कोण विचार करत नाही. गावाकडं जास्त तिचे गांभीर्य आहे, कारण की शहरांमध्ये आपण पाहतो की आजकाल जीवनशैली जी बदलते त्यातून शहरांमध्ये याबद्दल खूप जनजागृती आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा त्यातला मोकळेपणा आहे किंवा त्यातला जो हेवीनेस आहे तो शहरामध्ये पाहायला मिळतो. पण ही जी मेन्स्ट्रुएशन, ह्युमन मेन्स्ट्रुएशन म्हणतो आपण, वुमन मेन्स्ट्रुएशन, तो विषय गावाकडे खूप गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, कारण की त्यातून खूप मोठे प्रश्न निर्माण होतात. कारण की एक साधा विषय आहे जो की आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहे, महिलांच्या जीवनशैलीशी निगडीत आहे,
पण त्यातून काही गोष्टी आपण बोलत नाही, म्हणजे लाजे खातर असेल किंवा त्यातून कॉम्पॅक्टनेस जो निर्माण झालाय त्यामुळे आपण बोलत नाही. गावाकडे याचे खूप परिणाम दिसतात. म्हणजे आपण बायोलॉजिकली जर का विचार केला तर वुमन मेन्स्ट्रुएशनमध्ये जर का हायजीन नाही केलं तर तो एक छोटासा विषय अगदी कॅन्सरपर्यंत जातो आणि ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. म्हणजे काही केसेस अशा पण झालेल्या आहेत जिथं गावाकडे फक्त या विषयावरती बोललं जात नाही किंवा कुठे मोकळेपणाने यावरती अभ्यास किंवा माहिती मिळत नाही. त्यातून काही पेशंट उपचाराविना मृत्यूमुखी पडलेले आहेत असं आपण पाहायला गेले. आणि हा विषय इतक्या पातळीपर्यंत जातो हे माझ्या लक्षात आल्यानंतर, म्हणजे कॉलेज जीवनामध्ये मी ज्यावेळेस वावरत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींच्या अनुभवातून पण आपल्याला लक्षात येतं. आणि अशी एक छोटीशी घटना घडली होती, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना माझी एक मैत्रीण आहे, तिला पिरियड्स आले होते आणि त्यावेळेस तिनं अचानक पॅड आणलं नव्हतं. आणि आमच्या कॉलेज म्हणजे आमचं कॉलेज खेडेगावात असल्यामुळं तिथं जवळपास कुठं मेडिकल पण नव्हतं. मग तिथून मला तिच्या एका मैत्रिणीनं फक्त सांगितलं होतं की असा असा विषय झालाय, पॅड आणायचा आहे. आणि मग तो मी आणून दिला, पॅड आणून दिलं. पण ते तिच्या मनाला कुठंतरी लागलं की असा विषय तू माझ्या जवळच्या मित्राला कसं सांगितलंस. म्हणजे जरी मित्र असलो तरी तो विषय आपल्या गावाकडे एवढा कॉम्पॅक्ट झालाय की तिला खूप म्हणजे अगदी ती डिप्रेशनमध्ये जाण्याच्या मार्गावर होती. म्हणजे तिला म्हणजे स्वतःच्या नजरेत पडले अशी तिची भावना निर्माण झाली होती. आणि हा एक ट्रिगर पॉईंट होता या शॉर्ट फिल्मच्या कन्सेप्ट मागं. जे आपण शॉर्ट फिल्ममध्ये सीन वगैरे पाहिलेत ते सत्य घटनेवरती कुठेतरी इन्स्पायर आहेत. आणि तिथून मग तो जो ट्रिगर पॉईंट आहे तो पकडून मी एकंदर कथेची मांडणी केली, ज्यामध्ये आपण पाहतो की ही जी कथा आहे ती मांडताना खूप मोठ्या प्रमाणात आपण मांडू शकतो. म्हणजे गावाखेड्याकडचा जो वेगळा विषय आहे किंवा शहरांमध्येच वेगळा विषय तो एकंदर 15 मिनिटात किंवा आपल्या एकंदर बजेटमध्ये कसा मांडता येईल याचा विचार करून या कथेची मांडणी केली. आणि आज 8 मार्च रोजी आम्ही या शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग निर्मिती प्रकाशनची सर्व टीम आणि त्यांच्या टीमच्या उपस्थितीत आमच्या पोस्टर अनावरण आणि या टीमचं स्क्रीन या पोस्ट फिल्मचं स्क्रीनिंग आम्ही केलेलं आहे. ही फिल्म 8 मार्चला सायंकाळी 7 वाजता आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर येते. एकंदर ही शॉर्ट फिल्म तुम्ही आज नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. धन्यवाद.